नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, NSQF आणि समग्र शिक्षा अभियान मुंबई अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम इयत्ता 9वीसाठी 2000 शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून लागू करण्यात आले आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये जो पार्ट ए आहे त्याला एम्प्लॉयबिलिटी स्किल्स म्हणजेच भाग अ रोजगार कौशल्य, हा भाग अ जे की सर्व सेक्टर आहेत. कोणते सेक्टर? जे की व्यावसायिक सेक्टर आहेत, जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना भाग अ म्हणजेच रोजगार कौशल्य हा भाग समान आहे. आता ते कोणते सेक्टर आहेत? तर ॲग्रिकल्चर, अप्यारन्स, ऑटोमोटिव, ब्युटी अँड वेलनेस, इलेक्ट्रॉनिक्स, हेल्थकेअर, IT, प्लंबिंग, टेलिकॉम, पॉवर, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी, या सर्व सेक्टरसाठी भाग अ म्हणजेच रोजगार कौशल्य हा भाग समान आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूयात की अभ्यासक्रम काय आहे, रोजगार कौशल्य यामध्ये कोणता अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एकूण 5 घटक आहेत. ओके त्या 5 घटकामध्ये कोणकोणते घटक आहेत ते आता आपण बघूयात. ओके यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पहिला घटक आहे संवाद कौशल्य. ओके संवाद कौशल्य 1, संवाद कौशल्य 1 का आहे तर संवाद कौशल्य 2 हा घटक आपला इयत्ता 10वीमध्ये बघायचा आहे. ओके मग संवाद कौशल्य 1 मध्ये सत्र 1 ते 10 आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, दुसरा घटक आहे स्वव्यवस्थापन कौशल्य 1, यामध्ये सत्र 1 ते 6. ओके विद्यार्थी मित्रांनो, तिसरा घटक आहे माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान कौशल्य 1, यामध्ये परत सत्र 1 ते 6. ओके विद्यार्थी मित्रांनो, चौथा घटक आहे उद्योजकीय कौशल्य 1, यामध्ये सत्र 1 ते 6. ओके तर विद्यार्थी मित्रांनो, पाचवा घटक राहिला आपला. ओके यामध्ये पाचवा जो घटक आहे तो हरित कौशल्य, त्यामध्ये सुद्धा सत्र 1 ते 6. ओके हा जो भाग आहे हा सर्व सेक्टरसाठी समान आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, संवाद कौशल्य म्हणजे नेमकं काय? ओके संवाद कौशल्य म्हणजे नेमकं काय? विद्यार्थी मित्रांनो, आपण समाजात वावरत असताना ओके आपली जी भाषा असते, आपलं संप्रेषण असतं, म्हणजे आपण संवाद कशा प्रकारे साधतो यावर आपला व्यक्तिमत्व विकास हा अवलंबून असतो. मग हा व्यक्तिमत्व विकास कशा प्रकारे विकसित करता येईल याचा अभ्यास आपल्याला संवाद कौशल्यामध्ये करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, कौशल्य म्हणजे काय? तर एखादी गोष्ट आपण चांगल्या प्रकारे कशी करू शकतो, तर यामध्ये आपल्याला संवाद आपण चांगल्या प्रकारे कसा करू याचा अभ्यास इथं संवाद कौशल्य 1 मध्ये करायचा आहे. तर दुसरा घटक आहे संवाद स्वव्यवस्थापन कौशल्य. तर स्वव्यवस्थापन कौशल्य म्हणजे काय? तर स्वतःचे स्वतः व्यवस्थापन करणे. ओके आपल्याला विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करायचा आहे. ओके किंवा आपण एक व्यावसायिक विद्यार्थी आहोत या दृष्टिकोनातून आपण आपले स्वतःचे व्यवस्थापन कसे करू, ते आपल्या अंगी कौशल्य आपण कसं तयार करू याचा अभ्यास आपल्याला घटक 2 मध्ये करायचा आहे, स्वव्यवस्थापन कौशल्य. ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, घटक 3 आहे माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान कौशल्य. ओके आता विद्यार्थी मित्रांनो, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान कौशल्य यामध्ये समावेश होतो संगणकाचा. ओके संगणक ही आजची काळाची गरज बनली आहे. ओके त्यामुळं आपल्याला या घटक 3 मध्ये माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान कौशल्य काय, संगणकाविषयी एकदम संपूर्ण माहिती इथं आपल्याला बघायची आहे. ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, घटक 4 आहे उद्योजकीय कौशल्य 1. ओके यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक भविष्यामध्ये उद्योजक बनायचं आहे. ओके मग उद्योजक होण्यासाठी आपल्या अंगी कोणती कौशल्य असणं गरजेचं आहे त्याचा अभ्यास आपल्याला उद्योजकीय कौशल्यामध्ये करायचा आहे. ओके समजतंय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, घटक 5 आहे हरित कौशल्य 1. ओके हरित कौशल्य म्हणजे काय? तर पर्यावरणाची हानी न पोहोचता. ओके पर्यावरणाची हानी न पोहोचता आपल्याला कशा प्रकारे पर्यावरण संवर्धन करता येईल, ओके त्याला आपण हरित कौशल्य असे म्हणतो. ओके तर या हरित कौशल्यांचा अभ्यास आपल्याला घटक 5 अंतर्गत करायचा आहे. तर हा अभ्यासक्रम सर्व सेक्टरसाठी समान आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, पार्ट बी ओके व्होकेशनल स्किल्स, हा व्होकेशनल स्किल्स अभ्यासक्रम व्यावसायिक अभ्यासक्रम आहे ॲग्रिकल्चर सोलॅनेशियस क्रॉप कल्टिवेटर. ओके कृषी सोलॅनेशी कुळातील पिकांची लागवड या सेक्टरचा, कृषी या विषयाचा. ओके विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे एम्प्लॉयबिलिटी स्किल्समध्ये 5 सेक्टर आहेत
त्याचप्रमाणे व्होकेशनल स्किल्स म्हणजे व्यावसायिक कौशल्य यामध्ये सुद्धा 5 घटक आहेत. यामध्ये पहिला घटक आहे उद्यान विद्येची ओळख, दुसरा आहे बियाणे निवड आणि रोप निर्मिती, तिसरा घटक आहे त्यामध्ये जमीन तयार करणे आणि सोलॅनेशी कुळातील पिकांची पुनर्लागवड करणे. ओके, त्यानंतर चौथा घटक आहे भाजीपाला पिकातील मृदा अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाचवा घटक आहे व्यावसायिक आरोग्य स्वच्छता आणि प्रथमोपचार पद्धती. तर विद्यार्थ्यांनो आता बघूया या 5 घटकामध्ये आपल्याला काय शिकायचे आहे. ओके, त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिला घटक आहे उद्यान विद्येची ओळख. ओके, या उद्यान विद्येची ओळख या घटकांतर्गत आपल्याला उद्यान विद्या आणि तिचे महत्त्व हे सत्र अभ्यासायचं आहे. त्यानंतर उद्यान विद्येच्या शाखा आणि मूलभूत बागकामे हे सत्र अभ्यासायचं आहे. त्यानंतर शाकोत्पादन आणि त्याचे मानवी आहारातील महत्त्व हे सत्र अभ्यासवायचे आहे. ओके, समजतंय? डू यू अंडरस्टँड? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा जो घटक आहे तो आहे बियाणे निवड आणि रोप निर्मिती. ओके, यामध्ये आपल्याला बियाणे म्हणजे काय हे शिकायचे आहे. ओके, त्यानंतर रोपवाटिकेत वाफे तयार करणे आणि बियाणे लावणे याचा देखील अभ्यास येतो आपल्याला करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये तिसरा सत्र आहे मृदा न वापरता रोप तयार करणे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपला तिसरा घटक आहे. ओके, या तिसऱ्या घटकामध्ये आपल्याला जमीन तयार करणे आणि सोलॅनेशी कुळातील पिकांची पुनर्लागवड करणे याचा अभ्यास करायचा आहे. आता सोलॅनेशी कुळातील पिकं कोणती आहेत? वांगी असेल, पोटॅटो असेल, टोमॅटो असेल, ओके, मिरची असेल, हे सोलॅनेशी कुळातील पिकांची नावे आहेत. या सोलॅनेशी कुळातील पिकांची आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. मग त्या पिकांची पुनर्लागवड कशी करायची यामध्ये आपल्याला पहिला सत्र अभ्यासाचा आहे मृदा व लागवडीसाठी जमीन तयार करणे, दुसरं सत्र आहे रोपांची पुनर्लागवड करणे. ओके, या दोन सत्रांचा अभ्यास आपला घटक 3 अंतर्गत करायचा आहे. चौथा घटक आहे भाजीपाला पिकातील मृदा अन्नद्रव्य व्यवस्थापन. यामध्ये पहिला घटक आहे मृदेतील मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य, दुसरा घटक आहे खत व्यवस्थापन. ओके, याचा अभ्यास आपल्याला घटक 4 अंतर्गत भाजीपाला पिकातील मृदा अन्नद्रव्य व्यवस्थापन या अंतर्गत करायचा आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाचवा घटक आहे व्यावसायिक आरोग्य स्वच्छता आणि प्रथमोपचार पद्धती. ओके, यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपला पहिला घटक अभ्यासायचा आहे कामाच्या ठिकाणाचे संभाव्य धोके टाळणे आणि दुसरा घटक अभ्यासायचा आहे प्रथमोपचार तपासणी आणि सुरक्षा उपकरणे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या 5 घटकांचा अभ्यास आपल्याला कृषी ॲग्रिकल्चर सोलॅनेशियस क्रॉप कल्टिवेटर म्हणजेच कृषी सोलॅनेशी कुळातील भाजीपाला लागवड ओके या व्यावसायिक विषयाअंतर्गत आपल्याला करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण अभ्यासक्रमाची नोट्स काढून घ्या, हा संपूर्ण अभ्यासक्रम तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.